राष्ट्रीय कला अकादमीतर्फे दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत रांगोळीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश दिले जातात. यावर्षी ज्येष्ठ व्यक्तींवरील होणारे अन्याय अत्याचार यावर भाष्य करणारे संदेश आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आले. बाप्पा चालले आपल्या गावाला, कन पडे ना आमच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, कन पडे ना आमच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमच्या मनाला. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. आपण सध्या शगुन चौकात आहोत. आपण जर मागे पाहिलं तर गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत देखील मोठ्या प्रमाणात आकर्षक अशा रांगोळ्या राष्ट्रीय कला अकादमीतर्फे काढण्यात जात आहेत आणि त्या रांगोळीच्या माध्यमातून देखील एक वेगळा आणि सामाजिक संदेश इथे दिला जात आहे. आपण जर मागे पाहिलं तर खूप मोठ्या आकाराची आणि ज्येष्ठांमार्फत संदेश देणारी रांगोळी आपल्याला दिसते. आता ती रांगोळी साकारली जाते. ज्यांनी ती रांगोळी साकारली आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया. आपल्यासोबत राष्ट्रीय कला अकादमीच्या सदस्य आहे. साधारणतः ही जी रांगोळी आहे त्याच्यामधून तुम्ही संदेश दिला आहे, काय नेमकं त्या मागचा अर्थ आहे? ही जी ह्या वर्षीची रांगोळी आहे ती ज्येष्ठांवर होणारे अत्याचार. ॲक्च्युली राष्ट्रीय कला अकादमी दरवर्षी असे ज्वलंत प्रश्न हे समाजामध्ये जे ज्वलंत प्रश्न आहेत ते घेऊन रस्त्यावर उतरते. गेल्या वर्षी संवादातून विसंवाद हा आमचा भाग होता आणि आत्ता ह्या वर्षी ज्येष्ठांवरती अत्याचार हा भाग आहे. आम्ही एक नंबरचा ग्रुप, साधारण 20-21 लोक आम्ही त्याच्यामध्ये काम करतो आहे ग्रुपमध्ये. आणि ही अलका टॉकीजपर्यंत असे 11 चौक आम्ही रांगोळ्या काढतो. आता इथे तुम्ही ज्येष्ठांचा दिलेला आहे तर प्रत्येक चौकात वेगवेगळा संदेश दिला जाणार आहे, तर अजून कोणता संदेश तुम्ही रांगोळीमार्फत देणार आहात? नाही, हा एकच मेन मुद्दा हा एकच असतो, ज्येष्ठ नागरिकांवरती अत्याचार. आमचा एक नंबरचा ग्रुप असून आम्ही 2 चौकात, हा शगुनचा चौक आणि पहिला राष्ट्रीय याच्यामध्ये बाबू गेणू चौक, हां, आणि तिसऱ्या याच्या आम्ही आखणी करणार आणि त्याच्यामध्ये आम्ही मग सगळेजण मिळून 5 ग्रुप मिळून आम्ही काम करणार. तो सगळ्यात मोठा 90 फुटी असा मोठी भव्य रांगोळी असते. आणि असं हे राष्ट्रीय कला अकादमी जवळजवळ 20वं वर्ष आहे. असे ज्वलंत प्रश्न जे आहेत ते पायदळी जावेत, म्हणजे जे वाईट प्रथा आहेत त्या पायदळी जाव्यात, त्याच्यासाठी आम्ही हे रांगोळीमधनं रेखाटन करतो. थँक्यू. नक्कीच रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जात आहे, वेगळ्या संकल्पना इथं मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.